नमस्कार मंडळी, माझं नाव ईशान आणि ह्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे तुमच्याशी वुडवर्ड्स टायपॉलॉजीबद्दल. आता वुडवर्ड्स टायपॉलॉजी ही प्रोडक्शनची असते, म्हणजे वुडवर्डने सांगितलेलं आहे की टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्शन ह्या दोघांना तुम्ही एकत्र केलं तर चार पद्धती असतात. त्याच्यातली पहिली पद्धत त्यांनी सांगितलेली आहे ती आहे वन ऑफ प्रोडक्शन. आता वन ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय? जी वस्तू तुम्ही फक्त एका कारणापुरतं बनवता ती म्हणजे वन ऑफ प्रोडक्शन जाते, किंवा एका कारणासाठी बनवली जाते. आता त्याचा विचार तुम्ही करा, कुठल्या कुठल्या वस्तू अशा असतात ज्या भरपूर हजारोंनी बनवल्या जात नाहीत. ट्रॉफी असू शकते, आता तुम्ही म्हणाल पण ट्रॉफ्या तर खूप पडलेल्या असतात, ट्रॉफ्या बनवलेल्या असतात खूप, पण मग आपण जेव्हा तिला कस्टमाइज करतो ना तेव्हा ती वन ऑफ प्रोडक्शन झालं. म्हणजे मला कोणाला तरी भेट द्यायची आहे चीफ गेस्टला, असं छान एक छान मेटलचं ट्रॉफी बनवली आहे मी, त्याच्यावर छान त्यांच्या अचीवमेंट्स लिहिल्या आहेत, त्यांचं नाव लिहिलं आहे, संस्थेचं नाव आणि वर्ष, अशी आम्ही छानशी एक प्लॅक बनवला किंवा ट्रॉफी बनवली तर ती वन ऑफ झाली ना. तशीच ट्रॉफी काय सगळ्यांना देणार नाही होत, दरवेळेला नाव बदलायला लागेल, साल बदलायला लागेल, आपल्याला काय कुठल्या कारणासाठी ती ट्रॉफी देतोय ते बदलायला लागेल. त्याच्यामुळे ते वन ऑफ प्रोडक्शन झालं की एकदाच ती गोष्ट आपण करतो आणि देतो, तर ते झालं वन ऑफ प्रोडक्शन. त्याच्या पुढची स्टेज म्हणजे स्मॉल स्केल प्रोडक्शन किंवा क्राफ्ट प्रोडक्शन. क्राफ्ट प्रोडक्शन हा बरोबर शब्द आहे. क्राफ्ट प्रोडक्शन म्हणजे काय? तर ती वस्तू छोट्या क्वांटिटी मध्ये बनवली जाते आणि कस्टम मेड असते आणि खूपदा माणसं बनवतात ती गोष्ट. मशीन कमीत कमी वापरतो आपण. मग तुम्ही तुमची चायची टपरी घेऊ शकता, चहा, किंवा तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये खायला जाता जो पदार्थ तुम्हाला बनवून येतो, शेफ तो पदार्थ बनवतो आणि तुम्हाला देतो. खूप बल्कमध्ये बनवला जात नाही, तेवढ्याच तेवढा बनवला जातो, पण सतत सुद्धा बनवला जातो, तो कस्टम मेड असतो. तुम्ही कधी कधी म्हणता तिखट कमी करा, गोड जास्त करा, तेल कमी घाला, बटाटे जास्त घाला, हे तुम्ही कधी कधी कस्टमाइज पण करता ना त्याला. तसं चहा किंवा कॉफी तुम्ही सांगता, कधी कधी सांगता कटिंग दे, कधी कधी सांगता स्ट्रॉंग बनव, कधी कधी सांगता दूध जास्त घाल, साखर कमी घाल. म्हणजे काय झालं, ही गोष्ट हजारो मध्ये मोठ्या स्केलमध्ये बनवली जात नाहीये, छोट्या स्केलमध्येच बनवली जाते आणि तुमच्यासाठी कस्टमाइज केली जाते आणि ते बनवतोय माणूस, मशीन नाही बनवत येते. म्हणजे माणसाचा त्याच्यामध्ये सहभाग जास्त आहे, त्याला म्हणतात क्राफ्ट प्रोडक्शन. क्राफ्ट प्रोडक्शनच्या नंतर येतं बॅच प्रोडक्शन. पण बॅच प्रोडक्शन मध्ये ना, बॅच प्रोडक्शन हे थोडं स्मॉल स्केल असतं. म्हणजे काय, या खुर्च्या, आता आपण खुर्ची घेऊया, ह्या खुर्च्या हजारोनीच बनवल्या जातील पण बॅचेसमध्ये बनवल्या जातील. अशीच खुर्ची तुम्हाला 10 वर्षांनी नाही मिळणार आहे, किंवा अशीच खुर्ची सतत वर्षानुवर्ष नाही बनवली जाणार आहे. थोड्या थोड्या गोष्टी बदलतील, त्याच्यावरचं कापड बदललं जाईल, ही जी रेग आहे इकडे जे शिवलेलं आहे ते मटेरियल वेगळं वापरलं जाऊ शकतं, रंग वेगळा वापरला जाऊ शकतो, कधी कधी चाकं वेगळी वापरली जाऊ शकतात सिस्टममध्ये, प्लॅस्टिकचा पद्धत वेगळी वापरली जाऊ शकते. कॅटलॉग कसे बदलतात त्याप्रमाणे खुर्च्यांची डिझाईन्स पण बदलतात. तुम्ही म्हणाल मला 50 वर्षापूर्वीचं डिझाईनच हवं, नाही मिळणार तुम्हाला. आजकाल तर अगदी 3-4 वर्षापूर्वीचं डिझाईन पण नाही मिळत, सतत मार्केटमध्ये खुर्च्यांचं डिझाईन बदलत राहतं. बदलतं तेव्हा ते खूप बनवतात, हजारोंनी बनवतात, पण मग थांबतात, मग कॅटलॉग मध्ये डिझाईन बदलतं, नवीन पद्धतीची खुर्ची येते. तर ते एक्झाम्पल झालं छोटंसं उदाहरण द्यायचं तर बॅच प्रोडक्शन, जे स्मॉल स्केल प्रोडक्शन सुद्धा असतं. त्याच्यानंतर मास प्रोडक्शन. ओके, मास प्रोडक्शन म्हणजे जी गोष्ट तुम्ही खूप मोठ्या स्केलवरती बनवता आणि त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे मशीन्स जास्त वापरली जातात. आता खुर्च्या बनवताना आपण मशीन वापरतात पण माणसाचा सहभाग जास्त असतो. तुम्ही तुमचं रफल्स किंवा लेस पोटॅटो चिप्स घ्या, अंकल चिप्स घ्या, किंवा तुमची कॅडबरीची चॉकलेट्स घ्या, माणसं असतात त्याच्यात सहभाग त्यांचा, पण खूप कमी. तुम्ही गुगल करून कसं बनवलं जातं ना ते एकदा चेक करा. सगळं अगदी चिप्स बनवतात ना, बटाटे मशीनमध्ये जाणं, ते बटाटे धुणं, ते कापणं, त्याच्यानंतर खराब बटाटे बाजूला काढणं, ते बॉईल करणं, चॉप करणं, फ्राय करणं, सगळं मशीन्स करतात. माणूस कुठे नाहीच त्याच्यामध्ये, आणि खूप मोठ्या स्केलमध्ये कोटी कोटीच्या ह्याच्यात बनवलं जातं आणि मग ते पाकिटांमध्ये घालणं सुद्धा मशीनच करतं. असं खूप खूप कोटीच्या हिशोबाने जेव्हा आपण मोठ्या गोष्टी ज्या बनवल्या जातात त्याला मास प्रोडक्शन म्हणतो. गाड्या सुद्धा, आता तुम्ही म्हणाल की गाड्या बनवताना मशीन सुद्धा गाडी बनवतो आणि माणूस पण मदत करतो, माणूस सुद्धा काही काही गोष्टी फिटिंग करतो गाडीमधली, पण मग ते मास प्रोडक्शन कसं? मग ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे ती गोष्ट किती मोठी आहे आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी किती वापरली गेली आहे हे पण महत्वाचं असतं. स्मॉल स्केल किंवा स्मॉल मास किंवा बॅच प्रोडक्शन मध्ये ना टेक्नॉलॉजी खूप लागत नाही, पण ह्याच्यामध्ये मास प्रोडक्शन मध्ये टेक्नॉलॉजी लागते. माणसाचा सहभाग असतो कधी कधी नसतो, पण प्रोडक्शन लाईन भरपूर वापरली जाते मात्र, हे महत्वाचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्शन लाईन डेफिनेटली वापरली जातेच.
आता मास म्हणजे कोटीमध्ये सुद्धा ती गोष्ट बनवली जातेच, ते टिक ओके, कोटीमध्ये बनवली जाते, हजारोनी कोटीमध्ये बनवली जाते, प्रोडक्शन लाईन वापरली जाते, ती गोष्ट कॉम्प्लेक्स असते थोडी आणि खूपदा माणूस नसतो सहभाग त्याच्यात, माणसाचा सहभाग कमी असतो, आणि जेव्हा असतो तेव्हा ती गोष्ट टेक्नॉलॉजिकली खूप ऍडव्हान्स्ड असते असं, तेव्हा आपण त्याला मास प्रोडक्शन म्हणणार. तुमच्या पोटॅटो चिप्स, तुमची चॉकलेट, अगदी गाड्या, हे सगळं मास प्रोडक्शन मध्ये आलं. आता मास प्रोडक्शन मधलीच एक पुढची भाग, एक पुढची स्टेप आली बरं, आणि ती स्टेप म्हणजे कंटिन्युअस प्रोडक्शन. आता कंटिन्युअस प्रोडक्शन हे मास प्रोडक्शनच असतं, पण सगळ्या मास प्रोडक्शन हे कंटिन्युअस प्रोडक्शन नसतात. कंटिन्युअस प्रोडक्शन म्हणजे काय, तुमची जी लाईन आहे ना प्रोडक्शन लाईन, ती कधीच थांबणार नाही, सतत चालू राहणार. आता मास प्रोडक्शन मध्ये थांबते, मास प्रोडक्शन मध्ये नवीन गाडीचं जेव्हा मॉडेल येतं तेव्हा आधीच्या प्रोडक्शन लाईन मध्ये बदल करायला लागतात, परत सुरू करायला लागते ती. चिप्स मध्ये कधी कधी तुमचे नवीन फ्लेवर येतात चिप्स मध्ये, मग तो नवीन फ्लेवर आला की प्रोडक्शन लाईन थांबून त्याच्यामध्ये बदल करून परत ती प्रोडक्शन लाईन सुरू केली जाते, त्याच्यामुळे ते मास प्रोडक्शन. कधी कधी ते थांबतं, कधी कधी परत सुरू करायला लागतं, पण कंटिन्युअस प्रोडक्शन मध्ये थांबायचं नाही, थांबत नाही. खूपदा 24 तास ती फॅक्टरी चालू राहते. आता तेल काढण्याची प्रोसेस ऑइल रिफायनरीज ज्या असतात त्या, तुमचे इलेक्ट्रिसिटीचे पॉवर हाऊसेस, ते ही सगळी उदाहरणं आहेत कंटिन्युअस प्रोडक्शनची. अति स्टील, स्टील जे मेल्ट केलं जातं ना, स्टील कास्टिंग ज्याला म्हणतात, स्टील कास्टिंग प्रोसेस जी होते ती सतत चालू असते, नॉन स्टॉप, कधीच थांबत नाही. ते म्हणत नाहीत की स्टील कास्टिंग आम्हाला वेगळं करायचं आहे म्हणून प्रोडक्शन लाईन थांबवा आणि परत सुरुवात करा, ती तशीच चालू राहते नॉन स्टॉप, मोठ्या स्केलवरती चालू राहते. प्रोडक्शन लाईन असते, माणसाचा सहभाग कमी असतो, कधी कधी थोडासा असतो, पण पॉइंट काय आहे, ती सतत चालू, 24 तास चालू, ती थांबत नाही. आपण ह्याची उदाहरणं आता बघूया. आपण खुर्चीचं उदाहरण घेऊया. खुर्चीच्या उदाहरणामध्ये काय होतं बरं, आपण त्याला क्राफ्ट प्रोडक्शन असं म्हणतो किंवा स्मॉल बॅच प्रोडक्शन. का, कारण खुर्च्या काय आपण कोटी कोटीमध्ये बनवत नाही. एक डिझाईन, एक कॅटलॉग जर का जो ओनर असेल तो त्याच्या कॅटलॉगच्या भरपूर खुर्च्या ऑर्डर करतो, त्याच्यानंतर पुढचं डिझाईन कुठलं आपण ऑर्डर करतो त्याप्रमाणे खुर्च्या येतात. कधी कधी लाकूड वेगळं वापरलं जातं, कधी कधी कुशनिंग वेगळं असतं, त्याच्यामध्ये किती कुशन घालतात ते कधी कधी बदललं जातं, रंग बदलला जातो, प्लॅस्टिक बदललं जातं, पण छोट्या छोट्या बॅचेसमध्ये त्या बनवल्या जातात. हे बघा, इकडे तुम्हाला दिसेल मशीन पण वापरलं जात आहे खुर्ची बनवताना आणि माणसं पण काम करतायत. तर जेव्हा माणसं आणि मशीन दोघंही काम करतात एकत्र, काही खूप मोठी भली मोठी प्रोडक्शन लाईन नसते, तेव्हा आपण त्याला क्राफ्ट प्रोडक्शन किंवा स्मॉल बॅच प्रोडक्शन असं म्हणतो. हे बघा, शेवटला आपण बघूया खुर्ची कशी बनवली जाते. मग काही काही गोष्टी मशीनमध्ये वापरल्या गेल्या, काही काही गोष्टी माणसं स्वतः बनवतायत. असं करत करत ती खुर्ची फायनली तयार होईल, रेडी पीस त्याचा बनेल लास्टला, साफसफाई वगैरे सगळं होऊन. आपण आता बघू लास्ट स्केल प्रोडक्शन कसं होतं बरं का. आता त्याचं उदाहरण आपण घेऊ, आपण चिप्सच्या खातो ना, तुमचे ते अंकल चिप्स वगैरे असतील ते, आधी बटाट्यांपासून सुरुवात होते. आता बघा, ह्याला प्रोडक्शन लाईनची गरज असते आणि प्रोडक्शन लाईनमधून सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली मशीनच्या थ्रू होतात आणि कोटी कोटीमध्ये बनतात. म्हणजे आपण चिप्स जर का बघायला गेलो तर ते काही हजारामध्ये नाही विकल्या जात, भारताभर जगभर ज्या चिप्स बनवल्या जातात कोटी कोटीमध्ये बनवल्या जातात, म्हणून त्याला मास प्रोडक्शन म्हणतात. ते सुद्धा बॅच प्रोडक्शनचा प्रकार म्हणू शकतो आपण, पण ते लार्ज म्हणजे मोठ्या बॅचेस असतात. खुर्चीच्या बाबतीत काय झालेलं, खुर्ची कॉफी त्याच्यामध्ये माणसाचा सहभाग खूप होता आणि छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आपण बनवत होतो. ह्याच्यामध्ये फरक काय आहे, प्रोडक्शन लाईन जास्त वापरली जाते. बघा, मशीन्स मॅक्सिमम वापरली जातात, त्याच्यात माणसाचा सहभागच नाही आहे, खूप कमी आहे, खूप खूप म्हणजे खूप कमी, सगळं मशीन्स करतायत. हे नुसतं तो एक उदाहरण म्हणून दाखवतो आहे आपल्याला की कसं ते काढलं जातं. आपण हे पूर्ण प्रोसेस बघूया की आपल्याला अंदाज येईल एक्झॅक्टली की मास प्रोडक्शन म्हणजे काय. मास प्रोडक्शन हे लास्ट स्केल असतं, पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, ह्याच्यामध्ये ना कधी कधी चवी बदलतात, त्याच्यामुळे जी मॅन्युफॅक्चरिंग लाईन असते, तुमची जी प्रोडक्शन लाईन असते ना, ती कधी कधी थांबायला लागते, थांबून त्याच्यामध्ये बदल करून चवी आकार वगैरे सगळ्या बदल करून परत मग ती सुरू करतात. तर हे जे थांबून कधी कधी परत सुरू करतात ना, ही एक खासियत आहे मास प्रोडक्शनची. आपण नंतर बघू ना कंटिन्युअस प्रोडक्शन, त्याच्यामध्ये ते नसतं. कंटिन्युअस प्रोडक्शनमध्ये ते चवी वगैरे काही बदलत नाहीत, सतत चालू असतं 24 तास. ह्याच्यामध्ये नाही असं, ह्याचे दिवसाचे थोडं ठराविक तास असणार जेव्हा ते ह्या चिप्स बनवतील, त्याच्यानंतर ते सगळं बंद करून जातील, दुसऱ्या दिवशी परत सुरुवात होईल. लोकांच्या चवींप्रमाणे कंपनीला ऑर्डर पण येईल की चीज फ्लेवरचं बनवा, चिली फ्लेवरचं बनवा,
चटपटा फ्लेवर बनवा, गरम मसाला फ्लेवरचं बनवा, कांद्याच्या फ्लेवरच्या चिप्स बनवा, त्याप्रमाणे मग ते बदल केले जातात. आणि फायनली आता पॅकेजिंग झालं, चिप्स तयार. तुमच्या बघा, सगळं ऑटोमेटेड मशीनने केलं, माणसाचा काही सहभाग नव्हता ह्याच्यामध्ये. आता आपण बघतोय गाड्या कशा बनवल्या जातात. आता मी मगाशी म्हणत होतो माणसाचा सहभाग नाही, काय असतं, गाड्यासुद्धा मास प्रोडक्शनमध्येच येतात, माणसाचा सहभाग असतो. पण काय झालं, मग ह्याच्यामध्ये प्रॉडक्शन लाईनसुद्धा माणसंसुद्धा मदत करत आहेत, मशीनसुद्धा काम करत आहे, तर मग आपण ह्याला मास प्रोडक्शन का म्हणायचं, कारण कॉम्प्लेक्सिटी जास्त असते बघा ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी भरपूर वापरली जाते. कॉफी वगैरे बनवताना आपण कुठली एवढी टेक्नॉलॉजी वापरतो आहे, चुखुरीच्या बनवताना आपण कुठे एवढी टेक्नॉलॉजी भली मोठी वापरतो आहे, पण हे बघा गाड्या बनवताना किती अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जाते. म्हणून गाड्या बनवताना आपण त्यांना मास प्रोडक्शनखाली घालतो, कारण त्यासुद्धा भरपूर मोठ्या नंबरमध्ये बनतात, मोठी प्रोडक्शन लाईन लागते त्यासाठी, आणि माणसाचा सहभाग पण लागतो. हे बघा कशी आता गाडीचं फ्रेमवर्क बनवलं जातं आहे, कसं त्याच्यात गोष्टी मशीन सगळं फिट करत आहे. आत्ताचे उदाहरण बघतोय ते आपण BMW बघतोय, बाकीच्या गाड्यांचंही ऑलमोस्ट सारखंच असतं. बघा मशीन्स कशा गोष्टी लावतायत. आता आपण थोडं फास्ट फॉरवर्ड करून बघूया. हे बघा आता त्याच्यामध्ये माणसांचा सहभाग सुरू झाला, म्हणजे आधी मशीन्सनी सगळं मेन काम केलं, आता माणसंसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत, ती सुद्धा मदत करतायत गोष्टी बनवायला. म्हणजे फायनल जी तुमची गाडी असेल त्याच्यामध्ये मशीन आणि माणूस दोघांनी मिळून काम केलं, लास्ट स्केलवरती, भला मोठ्या प्रोडक्शन लाईनवरती, त्याच्यामुळे हे सुद्धा मास स्केल प्रोडक्शनच म्हणू आपण ह्याला. बघा आता गाडी तुमची तयार व्हायला लागली. आता बारीक बारीक सारीक गोष्टी ज्या मशीननी नाही करायच्या त्या माणसं करतायत. हे BMW आहे म्हणून काही काही गाड्यांच्या बाबतीत तर ह्या गोष्टी पण मशीनच्याच थ्रू करून देतात ते, म्हणून किमती कमी असतात त्या गाड्यांच्या. ह्याच्यामध्ये माणसांचा सहभाग जास्त आहे, एक पर्सनल टच म्हणतो ना आपण, तो जास्त आहे. क्वालिटी कंट्रोल म्हणजे सगळंच मशीनवर नाही सोडलेलं, म्हणून ह्यांच्या किमती थोड्या जास्त BMW वगैरे. आणि घ्या तुमची गाडी चकाचक तयार लास्टला. आता आपण उदाहरण बघू पॉवर प्लांटचं. ह्याच्यामध्ये आपण बघू की गोष्टी कंटिन्युअसली होतात, म्हणजे मास स्केलवर तर होतात, पण मी काय म्हटलं, मास प्रोडक्शनमध्ये कधी कधी गोष्टी थांबवून परत सुरू करायला लागतात. ह्या गोष्टींमध्ये आपण थांबत नाही, आपण गोष्टी कंटिन्युअसली करत राहतो. आणि ह्याचं एक उदाहरण आहे आपलं पॉवर स्टेशन, जिकडनं इलेक्ट्रिसिटी वगैरे बनवली जाते. आपण त्याचं छोटंसं उदाहरण पटापट बघूया. हे अमेरिकेतलं एक पॉवर प्लांट आहे, जे आपलं ॲलबामामधलं पॉवर प्लांट आहे जे इलेक्ट्रिसिटी बनवतं. आता हे थांबू नाही शकत, हे काय रात्री बंद होऊन आता आपण परत सुरुवात करू असं नाही करत, किंवा इलेक्ट्रिसिटीची चव काय बदलली जात नाही, त्याच्यामुळे ते बंद करून परत सुरू करूया हा प्रकार नसतो. ती गोष्ट एकदा चालू की ती सतत नॉनस्टॉप चालू, त्याच्यामध्ये अजिबात काही फरक नाही. त्याच्यामुळे आणि ही इलेक्ट्रिसिटी बनवण्याची पद्धत, ह्याच्यामध्ये काही आपण थांबू नाही शकत, गोष्टी सतत त्या गोष्टी चालू राहतात नॉनस्टॉप. ऑइल रिफायनरीला पण असंच बघितलं जाऊ शकतं, ते तेल काढलं जातं तेही कंटिन्युअस चालू असतं. मायनिंग प्रोसेस काही काही ज्या असतात त्या चालू असतात कंटिन्युअसली. स्टील जे बनवलं जातं, स्टील कास्टिंग जे असतं ते नॉनस्टॉप चालू असतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण कंटिन्युअस प्रोडक्शन म्हणतो.